खो खोत ॲथलेटिक्स स्पर्धेत शाळेत वयानं मोठी मजल मारणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी आज फक्त बक्षिसांच्या मिळणाऱ्या रकमेतून आपलं घर चालवत आहेत. आईवडिलांच्या हाताला काम नाही आहे, त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे या दोघंही सख्ख्या बहिणी आपल्याला विविध स्पर्धातून मिळणाऱ्या रोख रकमेतून आपलं घर चालवत आहेत. पूजा आणि प्रियंका भोपी अशी या दोन बहिणींची नावं आहे. बदलापूरच्या शिवभक्त विद्यालयामध्ये या दोघी गुणी खेळाडूंचं शिक्षण सुरू आहे. या मुलींना विविध मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जे रोख पारितोषिक मिळतं, त्या रोख पारितोषिकामधून या मुली आपल्या घराला चालवण्यासाठी हातभार लावतात आणि त्यावर त्यांचं घर चालतं. अशा या गरीब मुलींना त्यांचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी शासनाने हातभार लावला पाहिजे आणि दानशूर माणसांनी त्यांना मदत केली पाहिजे. आई कुठे कामाला जायच नाही, आम्ही कुठे मॅरेथॉन स्पर्धा खो खो स्पर्धा असल्या तिकडून जिंकतो, मग पैसे मिळतात ते आम्ही आईला देतो, मग त्यात खरेदी करतो. असे आणि पिट्टू विषयासारखी धावपट्टू व्हायची, तिच्या सारखा पुढे जायचं. झी 24 तास एक पाऊल पुढे.